सिल्लोड तालुक्यातील घाटनांदरा परिसरात 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून येथील शेरी हडोळ प्रकल्प 100% भरला आहे. घाटनांद्रासह परिसरात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे व सोमवार रोजी मध्यरात्रीपासून ते मंगळवारी दुपारपर्यंत चाललेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला असून येथून जवळच असलेल्या व घाटनांद्रा गावाला पाणी पुरवठा करणारा शेरी हडोळ प्रकल्प हा 100% भरला असून ओव्हरफ्लो झाला आहे. तर धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहत असल्याने शेतकरी व परिसरामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गतवर्षीपासून हा प्रकल्प ओव्हरफ्लो होत असल्याने सलग 2 वर्षापासून गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटत आहे. गतवर्षी झालेल्या पावसामुळे या प्रकल्पात 30 ते 40% पाणी साठा शिल्लक होता. झालेल्या पावसामुळे हा प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. परिसरातील विहिरीच्या पाण्या पातळीतही कमालीची वाढ झाली असून विहिरी तुडुंब भरल्या आहेत. गावाला पाणी पुरवठा करणारा शेरी हळूळ प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून यामुळे घाटनांद्रा गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार रोजी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाला थोडासाही खंड न पडता सतत पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्ते नाल्या तुडुंब भरून वाहत होत्या तर शेत परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. यामुळे काही शेतकऱ्यांचे कपाशी, मूग, सोयाबीन, अद्रक, मका या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे या पिकांचे नुकसान झाले आहे. वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा.